श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबरयतीवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दंदवादीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदनं कंथाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पहिमां पहिमां पहिमां। आता करुया प्रार्थना। जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या, जय जयाजी प्राण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडा दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामणिवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पई तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे अधिमाध्याग्र कोठे नसे पाहता असोणिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हि दर्क चांचरे शास्त्रांते हि नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय देईजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसोण इहलोकी सौख्य देवण परलोक साधन करवावे दुस्तरहा भवसागर याचे पावावया पैल तीर वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजलाते आशामणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णु आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपई शांती मणि सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना यामना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवबंध व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिण यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इदुके द्यावे वरदान कृपा करुणिया समर्था असोणिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमजलागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ गायत्री मंत्र जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। यानंतर गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरे ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपतिथर्वशीर्ष ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः, भद्रं पश्येमाक्षभीर्यजत्राः, स्थिरैः अङ्गैः तुष्टुं वासः, तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधर्षवाः, स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षः अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, वृत्तं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्ध्वार्तात् अवधरत्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाग्मयस्तं चिन्मयः, त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वजगदिदं त्वत्तो जायते, सर्वजगदिदं त्वत्तिष्ठति, सर्वजगदिदं त्वयि लमिष्यति, सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो निलोणवः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वं योगिनो ध्यायान्ति नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्वस्वरोम गणा पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः भर्तरः अर्धेन्दुलसितं तारेणं वृद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारुमध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दरुत्तरूपं नादः सन्धानं संहितासन्धिः शेषा गणेशविद्या गणकः ऋषिः निच्छुद्रगायत्रिछन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। ॐकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्विभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमचितम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतैः पुरुषात्परम् एवं ध्यायाति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः भ्रमतपतये, नमस्ते अस्तु लम्बोदरैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभीरजत्राः, स्थिरहि अङ्गहि तुष्टुं वासः, तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधर्षवाः, स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षः अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। ॐ श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ॐ नमो जय विघ्नहर गजानन गिरिजाकुमर, जय जय लंबोदर एकदंता शूर्पकर्ण, तुझे जे चिंतन करती तया विघ्नेन बाधति, सकाळाभीष्टे साधति अविलंबेसी, सकलमंगल कार्यांसी प्रथम वंदिजे तुम्हांसी, चतुर्दश विद्यांसी स्वामी तूच लंबोदरा, हरिब्रह्माधिक गणपती कार्यारंभी वंद सकाळाभीष्टे साधती तुझे नी प्रसादे, समस्त गणांचा नायक तूचि विघ्नांचा अंतक, तूते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे, माझे मणीची वासना तुवा पूर्वावी गजानना, साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता, नेनता होतो मतिहीन म्हणोनी धरिले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा, माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पावावी दातारा, आता बंधु ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी, पुस्तकविना जीचे करी हंसवाहिनी असे देखा, विद्यावेद शास्त्रांशी अधिकार जाना शारदेसी, तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधरा, म्हणोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी, राहुणिया माझी वाणी ग्रंथी रिघु करी आता, गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती, या कारणाने मजवर प्रीती नाम आपुले म्हणुनी,
म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान, ग्रंथी रिघु करी आता, आता वंदु त्रिमूर्तीसी, ब्रह्म विष्णु शिवांसी, विद्या मागेन मी तयांसी, अनुक्रमे करोणी चतुर्मुखे असती जासी, कर्ता जो का सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी, त्याचे चरणी नमन माझे, आता वंदु ऋषिकेशी, जो नायक विश्वासी, लक्ष्मीसहित अहिर्निशी, क्षीरसागरी असे जाना, आता नमो शिवासी, धरिली गंगा मस्तकेसी, पंचवक्र दशभुजेसी, अर्धांगी असे जगन्माता, वंदु आता कविकुळासी, पराशरादी व्यासांसी, वाल्मिकादी सकळीकांसी, नमन माझे परियेसा, नेने कवित्व असे कैसे, म्हणूनी तुम्हा विनवितसे, ज्ञान द्यावे जी भरवसे, आपुला दास म्हणूनी, न कळे ग्रंथ प्रकार, नेने शास्त्रांचा विचार, भाषा नये महाराष्ट्र, म्हणूनी विनवी तुम्हासी, समस्त तुम्ही कृपा करणे, माझ्या वचना सहाय्य होणे, शब्द व्युत्पत्तीही नेणे, कविकुळ तुम्ही प्रतिपाळा, ऐसे सकळी का विनोणी, मग ध्यायिले पूर्वजमणी, उभय पक्षजनक जननी, महात्म्य पुण्यपुरुषांचे आपस्तंभ शाखेसी, गोत्र कौंडिण्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीसी, सायन देवा पासाव, नमिता जनक जननीसी, नंतर नमो श्री गुरुसी, झाली मती प्रकाशी, गुरुचरण स्मरावया, गंगाधराचे कुशी, जन्म झाला परियेसी, सदा ध्याय श्री गुरुसी, एका भावे निरंतर, म्हणूनी सरस्वती गंगाधर, करी संतासी नमस्कार, श्रोतया विनवी वारंवार, क्षमा करणे बाळकासी, तावण मात्र माझी मती, नेने काव्य व्युत्पत्ती, जैसे श्री गुरु निरुपती, तेने परी सांगतसे, पूर्वापार आमचे वंशी, श्री गुरु प्रसन्न हर्निशी, निरोपदेती माते परियेसी, चरित्र आपुले विस्तारी, श्री गुरु वाक्य मज कामधेनु, मनी नाही अनुमानु, श्रेय वृद्धी पावविनार आपनु, श्री नृसिंह सरस्वती, त्रैमूर्तीचा अवतार, झाला नृसिंह सरस्वती नर, कवन जाणे याचा पार, चरित्र कवनान वर्णवे, चरित्र ऐसे श्रीगुरुचे, वर्णावया शक्ती कैसी वाचे, आज्ञा असे श्रीगुरुची, म्हणोनी वाचे बोलतसे, जास पुत्र पौत्री साड, त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड, तया भुवनी परियेसा, ऐशी कथा जयांचे घरी, वाचिती नित्य मनोहरी, श्रियायुक्त निरंतरी, नांदती पुत्र कलत्रयुक्त, रोग नाही तया भुवणी, सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी, निसंदेह सातादिनी, एकता बंधन तुटे जाना, निधान लाधे अप्रयासी, तरीका कष्टिजे सायासी, विश्वास माझिया बोलासी, एका श्रोते एक चित्ते, आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवितसी बळे, श्री गुरु स्मरण असे भले, अनुभवा हो सकळीक, गुरुचरित्र कामधेनु, एकता होय महाज्ञानु, क्षोत्र करुणी सावधानु, एक चित्ते परियेसा, श्री नृसिंह सरस्वती, होते गाणगापुरी ख्याती, महिमा त्यांचा अत्युन्नती, सांगेन एक एक चित्ते, तयाग्रामी होते श्रीगुरु, म्हणूनी महिमा असे थोरू, जाणती लोक चहुराष्ट्रु, समस्त जाती यात्रेसी, तेथे जाऊनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती, जे जे इच्छिले होय जना, लाधोनिया संतान, नाव ठेविती नामकरण, संतोष रूपे येऊन, पाविती चारी पुरुषार्थ, ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अतिगहणी, सदा ध्याये श्रीगुरुसी, असे मनी व्याकुळीत, चिंते वेष्टीला असे बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत, निर्वाण मानसे निघाला, निर्धार करोणी मानसी, म्हणे पाहिन श्रीगुरुसी, अथवा सांडिन देहासी, जडरूपे काय काज, ज्याचे नामस्मरण करिता, दैन्यहानी होय त्वरिता, आपण तैसा नामांकिता, किंकर म्हणतसे, याची बोलाची आहेवा, मणी धरोणी पहावा, गुरुमूर्तीसी दाखवा, कृपाळू बा सर्वभूती, अतिव्याकुळ अंतकरणी, निंदास्तुती आपुली वाणी, कष्टला भक्त नामकरणी, करिता होय परियेसा, गुरुची त्रिमूर्ती, म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती, कलियुगात त्रैमूर्तीचे गुण, तू एक निधान, भक्तांसी रक्षण दयानिधी, अंतकरण स्थिरु, नव्हे बा श्रीगुरु, तू कृपासागरु, पाववेगी पाववेगी आता, नरहरी अनंता, बाळा लागी माता, केवी टाकी, तू माता तू पिता, तुची सखा भ्राता, तुची कुळदेवता पारंपरी, सदा कष्ट चित्ता, का हो देसी आता, कृपा सिंधू भक्ता, केवी होसी, त्रिमूर्ती तू होसी, पाळीसी विश्वासी, समस्त देवांसी तुची दाता,
तुझ वाचुनी आता असे कवन दाता, विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू, दिलिया वाचुनी न देव म्हणुनी, असेल तुझे मनी सांग मज, समस्त महितळी तुम्हा दिले बळी, त्याते हो पाताळी बैसविले, सृष्टीचा पोषक तूची देव एक, तू ते मी मशक काय देवू, बाळापाशी माता काय मागे ताता, एक श्री गुरुनाथा काय देवू, सेवा घेऊनिया देणे हे सामान्य, नाम दसे जाण दातृत्वासी, तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षतसे, मेघांची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा कैवी करी, नेणे सेवा कैसी स्थिर असे मानसी, माझे वंशोवंशी तुझे दास, माझ्या पूर्वज वंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी, आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोणी व्यवहारी घेई न जाना, दिसतसे आता कठिनता करुणाथा, तास मी अंकिता सनातन, आपुले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे हरी, तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी, सेवकांसी सेवका बाळकांसी करुणये ऐसी, कठिनता परियेसी बरवे न दिसे, बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी, अज्ञाने मायेसी मारी जरी, माता त्या कुमरासी कोपण धरी कैशी, आलिंगोनी हर्षी संबोखी पा, माता हो कोपेसी बोले बाळकासी, जाऊनी पितियासी सांगे बाळ, पिता कोपे जरी एके अवसरी, माता कृपा करी संबोखुनी, तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा, सांगो कवणा आता क्षमा करी, करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे, अजुनी तरी कैसे कृपा न ये, ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी, वत्सलागी धेनु जैसे ठाकी भूणु, तैसे श्री गुरु आपुनु आले जवळी, येताची गुरुमुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवणी चरण युग्मी, हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त, पूजा उपचारित षोडश विधी, आनंद भरित झाला नामांकित, हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात, राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलचरण नाम प्रथमोध्याय, श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गुरु चरित्र अध्याय दुसरा, श्री गणेशाय नमः, त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तिरिवास करुणी वोजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूरस्वर्गी पाहती विनोदा, ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित, अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त मणी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित कासे पितांबर देखा, येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी, अश्वासुनी तय वेळी अभय कर देतसे, इतुके देखुनी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित विस्मय करी तये वेळी, मूर्ती देखिली सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची, देखोणिया योगीशाते करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे, कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी, तुमचे नाव कवनमुनी कवनस्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमिस्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर, त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती, कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्धयती, वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केबी पाहे, तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे तये वेळी एक शिष्यास्तो मऊळी, गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी भक्तवत्सल परियेसा, गुरुकृपा होय जास दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देवत्यासी वश्य कळी काळासी जिंके नर, त्रयमूर्ती श्रीगुरु म्हणून जाणीजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू एक भावे भजावे, एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी आपुले भक्तजनांसी, ऐसे एकोणी नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी, विनवितसे कर जोडोणी भक्तिभावे करोणिया,
स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर आणिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी, हा बोल असे कवणाचा, कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फेडी गा मनाचा, जेने मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी, सांगेन एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करुण, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात, तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार, तया व्यासापासुनी एकी जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोणी, सांगेन एका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी, निरूपी जे स्वामिया एक शिष्या एक चित्ता, जधी प्रळयो झाला होता आदिमूर्ती निश्चिता, होत वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्रशयन बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया जागृत होनी नारायण, बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून, उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुण आपण बळी, मजहुणी आणिक स्थुळी कवन नाही म्हणतसे, हसोनिया नारायणो बोले गाढ शब्दवचनो, आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळी, देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा, संतोषोनी नारायण निरोपती दिला अतिगहन, सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तये वेळी, ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे, एकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणोनू, देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जान, असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून, सृष्टी रसावी तया परी या वेद मार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी म्हणूनी सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे स्वदेज अंडजनामे, जारज उद्भिज उपजविले कृत त्रेता द्वापार युग, उपजवी मग कलियुग एक एकांत निरोपी मग, भूमीवरी प्रवृत्त करी बोलवुनी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावुनी भूमीसी, प्रकाश करी आपणाते एकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण, एक श्रोते एक चित्ते असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करकंकणे येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी भूमीवर मनुष्य लोक, असत्य निंद अपवादक माते न साहेते एक, कवणे परिवर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका, झाली अवधी सत्याधिका बोलवनी त्रेतायुगाते विवेका, निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण, एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्म मार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समिधा असे, धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्मा हर्षी, निरोप देती द्वापरासी सांगेन तयाचे रूपासी, एक श्रोता एक चित्ते
खड़ग खटवांग धरुणी हाथी धनुष्य बाण येरा हाथी लक्ष उग्र असे शांति निष्ठुर दया दोनी असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेवनी कौतुका आला आपण भूमिवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमिवरी म्हणुनी सांगे ब्रह्म देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिशाचा सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिश्र येत ब्रह्मया सन्मुख जिह्वा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिव्रती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणुनी देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा असे अतिगहन पुसतसे अति विनोदाने लिंग जिह्वा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांसी लिंग जिह्वा रक्षणारांसी हारी असे आपणाते एकोण कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्या लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवसा पर्यंत आता असे नभे जान स्वल्प आयु मनुष्यपणा करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था हे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासी तुवा सहाय्य होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा एकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामींनी निरूपिले जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे असे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन एकोणी ब्रह्मा हासे अतिगहनी सांगतसे विस्तारोणी उपाय कलिसी रहाटावया काळवेळ असती दोनी तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्र वेष्टिले जण तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती एकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुगी करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तयेवेळी एक चित्ते एक केली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोणी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जान लोभवर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे एसी तयासी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधन धर्मपर त्यासी तू बांधू नको कलिविनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवण गुरुस्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती एकोणी कलीचे वचना ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उकार विष्णु अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरु निश्चिता ईश्वरु होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरु कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुरेव परतत्व तस्माद गुरुमुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्यजान तोची रुद्र महाविष्णु गुरुची ब्रह्मा कारण म्हणुनी गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुसी भजावे शस्त्रमार्ग एसी तीर्थव्रत योग तपासी
ज्योतिः स्वरूप असे जाना, गुरु सेविता सर्वसिद्धी होती परियेसी सर्वरिद्धी, कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेना, पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नानापरी पुण्यनाभी मृग वसती, ब्रह्म ऋषी आदि करुणी तप करीती तया स्थानी, तयात वेद धर्म म्हणुनी पैल पुत्र होता द्विज, तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजी ख्याती शिष्य होता परियेसा, होता शिष्य गुरु परायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करिता, वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावुनी, पुसतसे संतोषोनी एका श्रोते सकळजन, बोलावुनी शिष्यांसी म्हणे गुरु परियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे, शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारु भरवसी आम्हासी तू तारक, एकोणी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी, संदीपकाते बोलवुनी सांगतसे परियेसा, एका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके, आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाना, तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाव मोक्षासी आडरिघत, याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी, न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परियेसा, या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगिन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावी त्वरित, म्हणूनी पुसे शिष्यांसी, या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अति विवेक, तया गुरु प्रतिदेखा दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करीत देहनाशी न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारु वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित्त, आपले देही भोगोनी त्वरित, पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी, दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे, एकोणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ परियेसा, संवत्सर एकविंशत माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकार करावा, दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती म्हणूनी चरणी लागला, एकोणी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगतसे विस्तारोण लक्षण तया पापाचे, आपुले पाप आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा, या कारणे आपण देखा भोगिन आपुले पाप दुःखा, आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत, जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मज होणी संदीपका तुझ कष्ट अधिक जान, या कारणे आपले देही भोगिन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाहि काशीपुरी नेऊनिया, तया काशीपुरी जान पाप वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा, दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्ष विश्वनाथ सम तुमची, ब्रह्मा म्हणे कलीसी शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रति, मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण, स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी, कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करुणी
भिक्षा मागुणी संदीपक गुरुसी आणुणी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिती एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोणी स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशे सांडोनी देत भूमीवरी येरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस विष्ठान्न नाणीसीन म्हणोनी क्लेश करिता झाला परियेसा तितुकेही आणि मागोणिया सर्वस्व करीतसे वाया कोपे देतसे शिबिया परोपरी परियेसा एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सेवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा पूमांस विष्ठमुत्रा क्षणक्षणा धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मस्तर सहित वसत शुभाशुभनेने क्वचित पापरूपते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्म द्विजु एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एक माणस तोची ईश्वर म्हणोनी जैसे जैसे मागे अन्न आणुनी देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची आयात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मणी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परिदेख प्रसन्न हो निपिनाक येऊनी उभा सन्मुख वरमाग म्हणत असे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमुकेशी नपुसता आपण गुरुसी वर्ण घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हांसी एकोणी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचून पातकासी निवृत्ती नभेघा परियेसी जन्मांतरी बाधिती एसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरासन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगेवर आपणासी नये गुरुचे माणसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी व्यमोकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांसी सांग वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशोणी सांगे ईश्वर विष्णूशी ऐश्वर देखिले परियेसी दीपक म्हणी जे बाळकैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एक चित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मनवर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वरन घेतो दीपक तनमन गुरुसी समर्पुणी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणोनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी इतुके एकोणी शारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयेवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वरमाग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वरदेसी परियेसी कवन कार्या सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वरमज एकोणी दीपकाचे वचन संतोषी जाहला महाविष्णू सांगतसे विस्तारोणी तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निवारणेसी म्हणून जाहल संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे
ऐसे एकोणी दीपक नमिता झाला आणिक विनवित असे एक सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जान अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे नी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूसी जरीवर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला दिदलावर शारंग पाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी पर ब्रह्मासी आणिक जरी आम्हा पुससी सांगे न एका एक चित्ते जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही हो संतोषी तेची आमची स्तुती जान वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुज वश गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जान तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्की पूज्य जान अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरु ब्रह्मा देत जो कावरु फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसावर दीपकासी तिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगतसे कलिसी एक चित्ते परियेसा वर लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळ दीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारवणी सांगानिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले एसी गुरुभक्ती व्हावी म्हणोनी गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणे दृढ शुद्ध एसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परिशिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरु वेदधर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पापराहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणी दृढ म्हण असावे याची गुणी तरील तरेल भावारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदना करितसे श्रोतया नमना न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोणी नामकरणी विनवितसे मागुती जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि धर्म स्वामिया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणोनी चरणी लागला
कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्य आलिंगोनी आशीर्वचन देवुनी सांगे श्रीगुरुचरित्र श्रीगुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणोनी पुस्तक दाखविले भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांछी मणी आर्त त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता धनार्थियासी अक्षयधन पुत्र पौत्रादि गोधन कथा एकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त एक पठती एकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जान जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते एकता इतुके एकोनिते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र एकावे गुरुचे महिमान एकोकानी सांगिजे स्वामी विस्तारोणी अंधकार असतार्जनी सूर्योदया परीकरी इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभयकरी धरुणिया सव्यकरी घेऊनी गेला स्वस्थाना अमरजा संगम भीमारथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय एकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करुणावचने करुणिया जी मी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी भक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजवोनी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासोनी न धरी चिंतामणी साकडे फेडिन तुझे आता चासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्यागुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझनुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडोनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्रीगुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र एकावे श्रीगुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्ययोनी सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवणा ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एक जे तू भक्त केवळ श्रीगुरुचा म्हणोनी बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधील चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू धरोणी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी यती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चये करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी करणीक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी अर्घ्य पाद देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषेश्वराशी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी
यावे अनुष्ठान सारोणिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करिती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणुनी पारणे केले तीर्थे घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुणी अंबरीशाचा मुखा म्हणे भोजन केलीसी का अतिथिवीन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे समरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषींनी द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणतसे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणोनिया एसे विचारोणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमिसी नाना स्थानी जन्मावे एसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा एकिले महाभगवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणिक एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसुया अत्रीची भाज पतिव्रत शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवन कवनापासुनी उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोणी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकलाभीष्टे लाधदी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याणे सिद्धनामधारक संवादे अम्बरीशव्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमः एशी शिष्याची विनंती ए कोण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका अत्री ऋषीचा पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोणी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे दक आपो नारायण आपण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होनी ठेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोन रचली 14 भुवने दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी 7 जन ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जान सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री तेथुनी पीठ गुरु संतती सांगेन एक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसुया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके एसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणुनी चिंतित मानसी इंद्रादी सुरवर मिळुनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनविताती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता श्री अनुसुया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोणी
पती सेवा करी भक्तिसी मन वाक्या मानसी अतिथि पूजा महर्षी विमुख नभे कवने काळी तिचा आचार देखुणी सूर्य भीतसे गगणी उष्ण तिसी लागे म्हणोनी मंद मंद तपतसे अग्नि झाला अति भीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवणी देखा नम्र जाहली तिच्या पादुका शाप देईल म्हणोनी एका समस्त आम्ही भीतसो नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोण एखाद्या ते वर देताची जाण तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणोनी तुम्हा सांगा आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहर्णिशी राहू चित्त धरुणी एसे एकोणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवणी येऊ भूमिसी अथवा वैवस्व तालयासी पाठवू म्हणोनी निघाले सत्व पाहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होणी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसुयेसी अश्वासुन अतिथी आलो आपण म्हणती शुधे करुणी बहुत पीडोन आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत एकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणोनी आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणोनी एकले आम्ही ठाकोनी आलो याचिकामी इच्छा भोजन मागावया इतुके एकोणी अनुसूया नमन केले अतिविनया बैसकार करुणिया क्षालन केले चरण त्यांचे अर्धपाद्य देवनी त्यांसी गंधाक्षत पुष्पेसी सैवेची म्हणतसे हर्षी आरोग जनसारीजे अतिथी म्हणती तये वेळी करुणी आलो आपण आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे वासना पाहुणी अतिथी ते काय केले प्रतिव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार बैसोण्या पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेऊणी आली आपण अक्षरी शाक पाक तयी वेळी तिसी म्हणती आहोणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणिक वसे नग्न होणी आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी एकोणी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतना आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहाणी पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारुणी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करास्व चित्तेसी नग्नवाडीन म्हणतसे पाकस्थाना जावणी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडुणी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होणी सती देखा घेऊणी आली अन्नोदका तवतेची जाहली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखुणी अनुसूया भयचकित होऊनिया पुनरपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळकांपाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ क्षुधार्त झाली केवळ म्हणोनी कडे घेतसे कडे घेऊनी बाळकांसी स्तनपान देतसे हर्षी एका सोडूनी एकासी निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्णिशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळाग्नि रुद्र स्तनपान करावी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्री एसा अनुसूया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे एकिले कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊणी बाळकांसी खेळविदसे तिघांसी घालुनी बाळका पाळणेसी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी
अति उल्हासे सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी मध्यान्न काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनुसया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुस तसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहात त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनसूया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझिया भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांचिसी ते माग आता अनसूया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरो तूच होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळका आमच्या घरी रहावे आमुच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन एकोणी वर दिदला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बाळकांपरी नामे ठेविली प्रीतिकरी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुणे माताभिमुखा निरूप मागती कवतुका जाऊ तपानिजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरूप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मन धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आपुलाले अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न एका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारुणी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू एकता होय मनोहरु सकाळाभीष्टे लाधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले माणुषी भक्तजन तारावया एक भक्ता नामधारका अंबरीषा कारणे विष्णू एका अंगीकारिले अवतार देखा माणुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथकुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडुनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाणा तुरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ संगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्रवणिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पिठा पूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आप राज जान त्याची भार्या नाम सुमता असे आचारे पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमणी अतिथी पूजा सगुणी
करी निरंतर पर्येसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथिवेशी श्राद्ध होते अमवसेसी तया विप्रा घरी देखा नवजेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊणी स्वरूप दाविले अतिघणी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती तियेसी मागवो माते जे वांछिसी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले एकोणी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन विनवितसे कर जोडून नाना परी स्तवोनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मणी असे आर्ता पुरवावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधु देवराया माझे मणीची वासना तुवा पुरवावी जगज्जीवना अनाथा तारका नारायणा म्हणोनी चरणी लागली एकोणी तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करधरुणी अश्वासोण माग जननी म्हणतसे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन वावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परम पुरुषा जगद्वंद्व देव सदृशा तुम्हा सारखी दातारा एकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्या कारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धारील तुझ्या वंशासी ख्यातीवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचिया बोली ये रवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगोणे तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता तये वेळी विस्मय करोणी घरात पतीसी सांग्य वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय मध्यान्न समयी अतिथी काळी दत्तात्रेय येताती तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवी रक्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात एकोणी सतीचे बोला विप्रमणे संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊणी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धार झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णु भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रमोणी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तये वेळी मिळवोणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणोनिया कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी आला सात संवत्सरी मुंजी बंधन ते अवसारी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तये वेळी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार करणीक म्हणूनी बोलती आपणात आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधरा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असे नमी काम्य आमचे तिये जवळी ते श्रीये वाजुन आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तये वेळी
आपण तापसी ब्रह्मचारी योग श्रिये वाचोनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्ती कैसे पीतया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी एकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितले जी खूण सत्य झाली म्हणतसे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपुले मणी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणोनिया ऐसे मणी व्याकुळीत डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेहे करोणिया देखोणी मातेचे दुःख संमोखी तसे परमपुरुष उठवणी आपल्या करकमळीके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देई न आता दृढ करुणी या चित्ता रहा सुखे नांदत बारे तुझ किती आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणोणी पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षील एकोणी जननीचे वचन अवलोकी तसे अमृत नयने पुत्र जाहले दोघे सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणोनिया अश्वासूनी तये वेळी तिदलावर तत्काळी पुत्र पौत्रादि नांदाल प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाला सुख महाज्ञानी इह सौख्य पावोणी वाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलोणी तयांसी संभोखी तसे मातेसी पाहोणी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी वो मानसी कन्या पुत्र होतील त्यांसी पौत्र पुत्र पहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा अवो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगोणी माता पितयांसी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्या कारण मनुष्य देही दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थी गोकर्णासी एकोणी सिद्धाचे वचन एकोणी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियेसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरु इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादवतारकथनम् नाम पञ्चमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्रीगुरुचरित्र अध्याय सहावा श्रीगणेशाय नमः त्रिमूर्ती अवतार होऊणी आपण तीर्थे करावया किं कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणोनी गेले तया स्थाना एकोणी नामधारकाचे वचन संतोष जाहला सिद्ध आपण सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परियेसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्ता जना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अति प्रिया शिवपूजा सर्वकाळी नित्य करी लिंग पूजन पूजे विन नेघे अन्न ऐसे क्रमिता एकदिन न मिळे लिंग पूजेसी
व्रतभंग होईल म्हणोनी मृत्तिकालिंग करुणी पूजित होती संतोषोणी भक्तिपूर्वक अवधरा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशीर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी सांगतसे विस्तारेसी पूजिते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे मागुती म्हणे तियेसी पूजिल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणुनी तुझ पशी दिले तरी होय कैसी सायास कावो करीतेसी ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण आणि न त्वरित उमारमण कैलासासहित लंकेसी पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी मृत्तिकालिंग असे कायसी म्हणोनी निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरोणी हालवी क्रोधेसी वीस बाहु भुजा बळे आंदोळले कैलास भुवन उपटितसे तो रावण दाही शिरे टेकुन उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वतासी कर टेकुन मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फणा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपुर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोन भयचकित गिरिजा आपण होऊनी गेले शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळतसे भारेसी पडो पाहते निर्धारी ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परियेसी खेळ तसे भक्तीने ऐसे वचन एकोणी विनवी गिरिजा नमोणी रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते एकोणी उमेची विनंती शंकरेचे पिली वामहस्ती दहा शिरे भुजे विसासहिती दडपलासे गिरीचा तळी चिंता करी मणी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष म्हणोणी त्राहे त्राहे पिनाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती एकोणी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार शिर छेदोनी धरिले करी तंतु लाविले निज अंतरे वेद सहस्र एक वचनी वर्णक्रमादे विस्तारोणी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे शिर कापुन आपुले देखा यंत्र केले करकमळिका शिरा काढुनी तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशशीर आपण प्रातकाळी करी गायन अष्टरागे परियेसा ऐसे छत्तीस रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्तिते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी दहा भुजा स्वरूपेसी उभा राहुणी संतोषी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपशी लक्ष्मी माझे घरची दासी आठही निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी तेहतीस कोटी देवहर्षी सेवा करिता ती अहर्णिशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वस्रे धूतसे अतिकुसरी यम झाला अज्ञाधारी निरोपा वेगळा नमारी कवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारिखा भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहस्रकोटी आयुष्य मज मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पुजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपामूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पुजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ
जे जे मणीची वासना पुरेल असे जाणा, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शत जप करोणी, रुद्राभिषेके करोणी, पूजा करी एक चित्ते, वर्षे तीन जरी पूजसी, तुझी माझे स्वरूप होसी, जे जे मणी इच्छसी पावसी त्वरित अवधारी, हे लिंग असिल जयापाशी, मृत्यु नाही परियेसी, दर्शन मात्रे सहा दोषी, त्वरित जातील अवधारी, ठेवू नको भूमीवरी, जोवरी पाविजे तुझी नगरी, वर्षे तीन पूजा करी, तुझी ईश्वर होशील, येतुके होता अवसर, नारद होता ऋषेश्वर, निघोणी गेला वेगे सत्वर, अमरपुरी इंद्रभुवना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बसलासी, अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमजी, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिधले कर्पूर गौर, आणि कधीला असे वर, तुझी ईश्वर होशील, वर्षे तीन पूजिलियासी, तुझी माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ, ऐसावर लाधोणी, रावण गेला संतोषोणी, 33 कोटी देव कोठोणी, सुटतील आता तुम्हासी, ऐसे वचन एकोणी, इंद्र भ्याला कोपोणी, नारदासी विनवी कर जोडुनी, काय करावे म्हणतसे, नारद म्हणे इंद्रासी, उपाय करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापाशी, तो यासी उपाय करील, इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारोणे वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी, वीरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारणे असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा, ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपोण, कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी, विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करीसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा, ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडला आम्हासी, संतोषोणी दिदले प्राणलिंग, आपले शीर छेदोणी देखा, विना केल्या स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदादिका, गायन केले भक्तीने, जरी मागता पार्वतीसी, देतो सत्त परियेसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे, विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी सायस होता बहुता, दैत्य उन्मत होता ती, देव द्विजादी लोकांसी, पीडा करिदाती बहुवसी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे पडते देखा, कधी धले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, पाच घटी झाल्या देखा, एकताची शिववचन केला उपाय नारायण, चक्रपाठविले सुदर्शन, सूर्या आड व्हावयासी, बोलावणी नारदासी, सांगतसे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जातो लंकेसी रावण, मार्गी जावणी त्यासी, विलंब करावा परियेसी, जाऊ न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे, चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणाचाड, तुम्ही जाऊनिया दृढ, विलंब करावा तयासी, ऐसे एकोणिया श्री विष्णूचा बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग क्रमिता लंकानाथ, नारदाते पाठवणी, विष्णू विचार आपले मणी, गणेश्वराते विनवणी, पाठवू म्हणे विघ्नासी, बोलावणी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित, बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी, संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासरीती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची, गेला होता नारद पुढे, ब्रह्मर्षी महात्म्य गाढे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठुनी आलासी, रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोषविले चंद्रमौळी, प्रसन्न होऊनिया आम्हासी, लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार, नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता, लिंग लाधलासी अमृता,
जानो आम्ही आद्यंत लिंग महिमा एककानी, जे पूजतील वर्षे तिन्ही तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरदमूर्ती तोची होय लिंग असे जये स्थानी, तेची कैलास असे जानी, महत्व होते याची गुणी, ब्रह्म विष्णू महेश्वरांसी असे आणिक अपार महिमा, सांगेन एक एकनेमा, रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी, म्हणोनी निघाला महाबळी, नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी, सहस्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्गक्रमीसी, वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी, म्हणून नारद विनयेसी, पुसोनिया रावणासी, गेला नदी तीरा नारद, रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळीसी, संदेह घडला म्हणतसे, ईश्वरे सांगितले आपणासी, लिंगन ठेवावे भूमीसी, संध्या समय झाला आणशी, काय करू म्हणतसे, तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळकाबरी, हिंडतसे नदी तिरी, देखिले रावणे तये वेळी, हसोणिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवणाचा कुमार, प्रीती भावे पुसतो मी, ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी, रुद्राक्ष माळा असे देखा, शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागे अहरणशी, वृषभारूढ उमासरसी, जननी माझी जगन्माता, इतके एकोणी लंकानाथ, त्या बाळका ते संबोखित, लिंग धरी एसे म्हणत, संध्या करीन तबवरी, बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रव नको म्हणतसे, तुझे लिंग असे जड, आपण बाळक असे वेड, नघे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हासी, नाना परी संबोखित, लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित, समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवितसे रावणासी, जड झालिया आपणासी, ठेविन त्वरित भूमीवरी, वेळ तीन परियेसी, बोलाविन तुम्हासी, वेळ लागलिया परियेसी, ठेविल आपण भूमीवरी, ऐसा निर्धार करुणी, उभा गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमाणी, बैसोणी पाहती कवतुक, अर्ध समय रावणासी, बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी, लिंग घेगा म्हणतसे, न्यासपूर्वक अर्ध्य देखा, रावण करीतो अति विवेका, हाती दाखवितो बाळका, येतो राहे म्हणोणे, आणिक एक क्षण पाहुणी, गणेश बोले वेळ दोणी, जड झाले म्हणोणे, शीघ्र यावे म्हणतसे, न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देव साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी, श्री विष्णू ते स्मरोणी, लिंग ठेविले स्थापोणी, संतोष जाहला गगणी, पुष्पे वर्षती सुरवर, अर्घ्य देवनी लंकेश्वर, निघोणी आला सत्वर, मगलिंग देखिले भूमीवरी, मणी विकळ जाहला, आवेशोनी रावण देखा, ठोसे मारे गणनायका, हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतसे, म्हणे माझ्या पितयासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले बाळकासी, म्हणोनी निघाला रडत देखा, मग तो रावण काय करी, लिंग धरुणी दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे, कापे धरणी तया वेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला, नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मृडोणी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले देखा, ऐसे करुणी लंकानाथ गेला, मागुती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वरलिङ्गस्थापनं नाम षष्ठोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सात्वा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहला समस्त तीर्थे सोडोनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांग मज
सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मजपुससी, सांगे न तुझ विस्तारेसी, एक चित्ते एकावे, पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रियावंशी, सर्वधर्मरत देखा असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी, प्रवेश जाहला अरण्यासी, वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी तयासी, शरजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडिला दैत्य तये वेळी, दैत्य वधिता तये वेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, बंधू शोके करोणिया, प्राण त्यजिता निशाचरू, बंधूसी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलुणी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नररूप धरिले तया वेळी, रूप धरुणी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व धरिले राजयाचे, अति नम्रत्वे बोलोणिया, समस्त मृग मारोणी, दुष्ट जीव छेदोणी, राजा आला परतोणी, आपुले नगरा परियेसा, एसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादि मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सेवी वेक, कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भाणवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुणी तो सेवक, नरमांस आणुनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी, ठाया घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमांसासी, पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी, दिदला शाप तयेवेळी, वसिष्ठ म्हणे रायास, नरमांस वाढिले आम्हास, त्वरित हो का ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तयावेळी, शाप देताची तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी, अपराध नसता आम्हाजवळी, वाया शापिले ती का, नेने मांस पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला, वृथा अमुते शाप दिदला, आपण शापिन म्हणित असे, उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजश्री येऊनी जवळी, वर्जित जाहली पतीसी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेने तरशील भवसागर, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण, पडिले आपुल्या चरणावरी, शाप देता कल्मषपाणी, पडले राजयाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोणी, ब्रह्मराक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहिषी, लागले वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे, करुणावचन एकोणी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे बारा क्रमोणी, पुनरपी राजा होईल, उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले ठयासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतु, पशु पक्षी मनुष्यादि करुणा, एसे क्रमिता तयेवनी, मार्गस्थ दंपत्ये दोणी, ब्राह्मण जाती मार्ग क्रमणी, देखिला राक्षस भयासूर, येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रश्री जाय समागमे, अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसाचरणी, राखे मजला अहेवपणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरासी सोडिपा, न भक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती, माते भक्षी गा सुखवृत्ती, वल्लभाते सोडिपा, पती विने राहती नारी, जन्म वृथा दगडा परी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा, ऐसे नाना परी देखा, विप्रश्री करी महादुखा, बोल न मानिता, राक्षसे एका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले, पतीसी भक्षिले देखोणी, शाप दिदला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा एककानी, शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी, शापास्त्व राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी, द्वादश वर्षे क्रमोणिया, परीरमता तू आश्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, आम्हा अनाथा भक्षिसी दुष्टभावे, दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी तयेवेळी,
पतीच्या अस्थि मिळवणी सकळी काष्टे घालोण्या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देख क्रमिली तेथे 12 वर्ष पुनरपि राजा होऊन एका आला आपले नगरासी विप्र श्रियसी शापवचन श्रियसी सांगे ते खून रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी एकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करोनी निर्वाण त्यजू प्राण म्हणतसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची एकोणी सतीचे वचन शोक दाटला अति गहन अश्रू निघती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलविता झाला परियेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एकमात तीर्थे आचरवी समस्त तेने पुनित होशील ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे दिसत न वचे कवणे परी देखा कष्टोनी राजा भूता परी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंतितसे मानसी वृक्षच्छाये बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करोणिया अश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत एकोणी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची एतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियेसा एकोणी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण भयसांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थविशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करीती जान फळ होय लक्षगुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णु निरूपे विनयार्थ जे जे इच्छिति मन कामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांडा गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहण लिंग तीर्थे असंख्यात जान पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलयुगी कृष्णवर्ण जाना सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादि पापनाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादि पंच महापापे परद्वारादि षट पापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्यदिवशी जे आर्चिती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वां भीतरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्रह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना एषा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा एकोणी अति प्रेमा पुसता झाला तये वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपलेसी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाला असेल की
म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी अपारक साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन्मात्र, यात्रा कृपे करोणिया मध्यान्न काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते, द्रोणी देखिले चांडाळीते वृद्ध अंग महारोगी, विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुख मरणी, क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे, एशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी, देह टाकला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला, प्राण त्याजिता तये वेळी विमान उतरले तत्काळी, शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती, टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी, किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी, विमानी सूर्यासारिखे तेज अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तयावेळी, आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कवणस्कार्यासी, दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळी सन्यावया, एशी चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी, नेऊनिया श्वानासी सिंहासनी काय योग्य, शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण, केले नाही देखिले यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही, अर्जुन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा, कृमी निघती मुखातून पूर्वार्जित केवी होईल, गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दुतासी, त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा, पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या, सौमिनी नाम असे पूर्ण सोम बिंबासारखे मुख, अति सुंदर रूप इसी उपवर जाहले पितृगृहेसी, न मिळे वर तिये सरसी चिंता करीती माता पिता, न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली 10 वर्षी, मिळवणी एक द्विजासी गृह्योक्तेसी दिधली कन्या, विवाह झालिया वरी होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा, वर्तत असे पुढे देखा तिचे पतीस आले दुःखा, पंचत्व पावला तात्काळिका विधिवेश करोणिया, एकोणी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणिता, पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी, अति सुंदर पूर्ववयेसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी, चंचळ होय मानसी परपुरुषाते देखोणी, गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता जाहली, प्रकट जाहले त्वात्काळी गोप्यनो हे पातकासी, ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी, वाळीत केले तयांसी माता पिता बंधू वर्गादिका, शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी, प्रकट रूपी अहर्णिशी रमू लागली नगरात, तया नगरी एकवाणी कृपे होता अति लावण्यी, पूर्ववयी देखोणी झाली त्याची कुलश्री, तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी, ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन बेचाळीस, स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाय द्विजक्षोभे यती नासे विषय सेवणे, शूद्रासवे अहरणिशी रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला तियेसी तया शूद्रा घरी असता, वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी मेष म्हणुनी पापिनीने, छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनियेसी, शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपाणी जागृत जाहली अस्तमानी, वासरू पाहत असे भुवनी धेनू दोहावया लागी, वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश, घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे, अनुतप्त होऊनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञाने ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी, तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले, जावणी सांगे शेजारी लोका व्याघ्रे रक्षिले वत्सासी एका, रोदन करी समस्ता पुढे देखा पती पुढे येणे परी, एसी किती कदिवसावरी नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरासी,
घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुखित पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका जाहली उपजताची आंधळी विद्रुप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री जाहली निराश्रय न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करवोळंबुणी महाजनांसी भिक्षामागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातिसी पूजेसी जाती सकल जन त्याते माग तसे आक्रंदोन एक म्हणती महासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मांजरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपो न टाकी ते अवसरी जावणी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुण इचे पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासी प्रेम इयेचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तिये वरी शांपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारुण राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी एकोणी गौतमाचे वचन राजा म्हणी संतोषोण पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा जाहला जाना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमावर्णनं नाम सप्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता जाहला विस्तारुण श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया कुर्वपुरा कुर्वपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार भावया गती सांगेन एका एक चित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कार्याकारण पुढे असे अवतार भावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका सुशील आचार पती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊ नमरती पूर्वकर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियेसा असे असता जे होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्यान ये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधुनी पुत्र लाधलो कष्टोणी प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ते नारी
पुत्र नाही आमचे घरी, कष्टे करुणी नाना परी, पोशिले एक बाळकासी, विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टासी, प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे, वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी, दैव वशे करुणी, पंचत्व पावला परियेसा, पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी, याचूनिया आपुले उदरभरी, जीवित्व करी याच परी, विप्र श्रियेचा कुमर देखा, विवाह योग झाला निका, निंदा करीती सकळ लोक, मतीहीन म्हणोनिया, कन्या न देती कोणी त्यासी, समस्त करीती दुषिणी, म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी, ऐसे एकोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी, मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्याजीन आपुला, निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवण काज, पोसून शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी, एकोणी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन, विलापी ते नारी, माता सुथ दुःख करीत, गेले गंगा प्रवाहात, तेथे देखिले जगदुद्धारित, श्रीपाद यती स्नान करिता, जाऊनी दोघे लागती चरणी, विनवती कर जोडुनी, वासना असे आमचे मणी, प्राण त्यजावा गंगेत, निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती भावया कारणासी, आत्महत्या महादोषी, म्हणोनी विनवितो कृपा सिंधू, एकोणी विप्रश्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करुण, काय संकटी तुमचे मन, त्यजिने प्राण कवण्या गुणे, विप्रश्रीतये वेळा, सांगती जाहली दुःख सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकांसी, पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी, केली व्रते पूजा जरी, सकळ ही देव आराधिले, व्रते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मिती, निंदा करीती सकळ जन, वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा, कृपा करी गा श्रीपादयती, जन्मो जन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज, कृपा सागर दैन्यहरण, म्हणोनी धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू, जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती, वाचोनिया हा एक सूत, शेळीच्या गळा स्तनलोंबत, वृथा जन्म जाहला म्हणत, विनवितसे श्री गुरु, देवा आता ऐसे कारणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी, सकळ लोक जासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती, उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणोनी चरणी लागली, त्याचे नी माते उद्धार गती, नवे मागुती पुनरावृत्ती, पितरां सकळा स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे, वासना असे माझ्या मणी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी, श्रीपाद एकोणी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुणा, करी वो ईश्वर आराधना, पुत्र होईल श्रीहरी ऐसा, गौळणीचे घरी देखा, कृष्ण उपजला तो कारणिका, व्रत केले गौळणी एका, ईश्वराची आराधना, तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझा मणी आशा भार, लादसी म्हणती श्रीपादयती, विप्रश्री म्हणे तया वेळी, व्रत कसे केले ते गौळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती, तैसेच व्रत करीन आपण, म्हणोनी लागतसे चरणा, कृपामूर्ती श्री गुरुराणा, सांगत झाला तया वेळी, म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजी वो तू प्रदोषी, मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने, पूजा करी जे गौळणी, विस्तार असे स्कंद पुराणी, सांगेन कथा एक सगुणी, म्हणती श्री गुरु तियेसी, एकोण श्रीगुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा, जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तये वेळी, विप्रश्री म्हणे स्वामी आसी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी,
पुत्र झाला कृष्णा ऐसा श्री गुरु सांगतीतीयेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र प्रियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणोनी परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्रसेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जावरी जान कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी एशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे द्यावया देख राजे वांछित परियेसा म्हणती क्रय करुणी देखा माणिक द्यावे आपण एका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळोणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवुणी क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदिशी राजा बैसला पूजेसी शंकान धरी मानसी एक चित्ते पूजितसे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणुनी विनोदे करुणिया आली आपुले गृहसन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तिथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांते नेती बोलावुनी भोजन करावे म्हणोनी त्यातील एक गोपीसूत न जाय भुवनालिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी कोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूरी टाकुनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावुनी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गौळीया घरी तयाच परी कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडुनी बोलती वोजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत एसियासी काय विरोध म्हणुनी पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपुले गृही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीतिकरी रात्री असता अंधकारी उदय जाहला केवी सूर्य राजे चंद्रसेनासहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेने चिपरी गवळयाचे सदना विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपना तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोणी ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची मोडिली स प्रदोष पूजा म्हणोनी म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा
तया विप्रश्रियेसी तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारा शनी प्रदोषी पुजी शंभो ऐसे म्हणुनी श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रश्रियेचा पाहुणी भावो प्रसन्न होता तया वेळी बोलावणी तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तात्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोणी म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र भावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोणी पूजा करी ती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य जाहला अतिगहनी सर्वांहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्रीगुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरु इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शनिप्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुचरित्र अध्याय नववा श्रीगणेशाय नमः एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे कर जोडून भक्तिभावे करोणिया श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे जाहले अति कवतुका तया ग्रामी रजका एका सेवक झाला श्रीगुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादित्याती त्रैमूर्ती आपण ऐसे एक दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करूनिया नमन करी अतिविनया मनोवाक्काय कर्मे श्रीपाद म्हणे रजकासी कार्य नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती एकता श्रीगुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकुन विनवितसे कर जोडून सत्यसंकल्प श्रीगुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरुणी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी आंगण झाडी प्रोक्षिवारी नित्य नेम येणे विधी असता एके दिवसी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदीत टाका आला राज्यामलैंच एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगे मधून येता त्याने देखिला सर्वदळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्ये असे गर्जत सवे येती थडी एसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगने श्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवन देव आराधिले कैसे श्रीगुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मणी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक म्हणे स्वामीयासी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी केवळ दास श्रीगुरूचा तपे आराधुनी देवासी पावला एषा अस्वस्थेसी म्हणोनी चिंतितो मानसी
कृपामूर्ती दातारा, ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी, जन्मदारभ्य कष्टलासी वांछा असे भोगवयासी, राज्यभोग तम वृत्ती निववावी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नभे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसा तुष्ट वावया इंद्रियांसी, तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी, राज्य भोगी जाय त्वरित एकोणी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून कृपा सागर तू गुरुराजपूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा श्रीगुरु म्हणती तयासी, वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी, अवतार होऊ परियेसी वेश धरोणी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाई म्हणोनी रजक लागला तये चरणी, नमन करीतसे तया वेळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारिती इह भोगीसी किंवा पुढती, राज्य भोग मज सांग रजक विनवित श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी भोग भोगिन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्य भोग एकोणी रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणोन, जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी, त्याजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेंचकुळी, वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा, पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता, चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झालिया अवसरी, श्रीपादराव कुर्वपुरी असता महिमा अपरंपारी, प्रख्यात जाहली परियेसा महिमा सांगता श्री गुरुचे, शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नभे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार, सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर, मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवसावरी, श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी, म्हणोनी अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण, कुरवपुरी असती जान श्रीपाद राव निर्धारी जान, त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ, त्यांसी दिसती निर्मळ कुरवपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपादनिजानन्दगमनं नाम नवमोऽध्यायः, श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्रीगुरुदेव दत्त।